मला असं वाटतं की मी अमरावतीमध्ये नसताना दिल्लीमध्ये असताना जर 307 गुन्हा माझ्यावर दाखल होते, नवाब मलिकचं तर जी प्रक्रिया आहे ती कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे, पण मी तर तिथे नसताना जर पोलिसांना हाताशी धरून जर मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार माझ्यावर 302 गुन्हा दाखल होते तर मला असं वाटते ही माझी फसवणूक आहे, माझ्यावर अन्याय आहे आणि एक मला कुठेतरी महाराष्ट्राच्या राजकारणापासून महाराष्ट्राच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीपासून दूर ठेवून कुठेतरी यांना फसवायचं आणि जेलामध्ये टाकायचं असं धोरण महाविकास आघाडीचं आहे। म्हणून मी आज बेल घेऊन महाराष्ट्रामध्ये आलेलो आहे, एंट्रीसिटी बेलसाठी अर्ज करणार आणि खोटा गुन्हा दाखल केला म्हणून मानहानीचा दावासुद्धा करणार आणि ज्या पोलिसांनी मला फसवण्याचा प्रयत्न करा त्यांना सुद्धा याचा मोठ्या प्रमाणात परिणाम भोगावा लागेल। अमरावतीवरही बरेच कार्यकर्ते आपले आलेले आहेत इथे आणि इथून अमरावतीकडे जाणार आहे, पहिल्यांदाच या सगळ्या प्रकरणानंतर तुम्ही अमरावती जाणार आहे, कशा प्रकारे? प्रकरणाच्या आधी सुद्धा दिल्लीला होतो आणि प्रकरणानंतर मला पोलिसांनी आणि जे पांडे डीजी होते ते सुद्धा मला वारंवार सांगत होते महाराष्ट्रात येऊ नका, सीपी अमरावतीच्या सांगत होते अमरावतीमध्ये येऊ नका, कायदा सुव्यवस्था बिघडेल। आणि मी पोलिसांना सहकार्यच केलं, मी कुठे फरार नव्हतो, कुठे गायब झालो नव्हतो, मी दिल्लीला काही कामाशीर गेलो होतो आणि आज पहिल्यांदाच मी महाराष्ट्रामध्ये येत आहे नागपूरमध्ये।